आणि वरळीतील नेते सचिन अहिर जे ठाकरे गटाचे नेते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सचिन जी, आपण बघतोय की मिहीर शहाला अटक ही महत्वपूर्ण कामगिरी आहे पोलिसांची, काय प्रतिक्रिया? ते आतापर्यंत त्यांच्या मागे लावले होते आणि आता ह्याच्यात पकडण्यामध्ये यश झालेलं आहे निश्चितपणे चांगल्या, परंतु उशीर लागल्यामुळे ब्लड सॅम्पल्स मध्ये काय फरक होणार नाही ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे, हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट ते आता त्यांना लगेच मेडिकल करून घेऊन जे 2 दिवस अगोदरचे सीसीटीव्ही फुटेजेस त्यांच्या कुटुंबांना जे त्यांच्या घरी ही घटना घडली त्यांना दाखवणं पण गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने आणि ज्या हेतूने हे केलंय तर त्यात कलम कुठे लावतंय याहीवरती आमच्या सर्वांचा लक्ष राहणार आहे आणि जलद गतीने ही कारवाई फास्ट ट्रॅकवर आणलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. अगदी निश्चितच, म्हणजे कच्चे दुवे कुठे पोलिसांनी सोडू नये अशीच अपेक्षा व्यक्त होते. तुम्ही सविस्तरपणे सामटीविषयी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. मिहीर शहाला अखेर शहापूरमधून वरळी पोलिसांनी अटक केलेली, हा फरार झाला होता त्यामुळे हा कधी सापडतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. एका दाम्पत्याला याच्या कारनं धडक दिली होती आणि महिलेचा मृत्यू झाला होता. वरळीमधील ही स्थानिक महिला होती आणि महिलेच्या पतीनं आरोप केला होता की गाडी मिहीर शहा चालवत होता. मात्र मिहीरचे वडील राजेश शहा जे शिंदे गटाचे नेते आहेत, उपनेते आहेत पालघरमधले, त्यांनी मात्र सांगितलं होतं की ड्रायव्हर गाडी चालवत होता. मात्र तसं नाही आहे, मिहीर शहाच गाडी चालवत होता असा मृत महिलेच्या पतीने आरोप केलेला आहे. हे नेमकं काय प्रकरण होतं वरळी हिट अँड रन आपण पाहूया. बघा, वरळीतील एस्ट्रियम मॉलजवळ कारची दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं अक्षरशः फरफटत नेलं. अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. कार ही शिंदे गटातील उपनेते शहापूरचे राजेश शहांच्या नावावर आहे. कारवरची नंबर प्लेट गायब होती. अपघाताच्या वेळी कारमध्ये राजेश शहांचा मुलगा मिहीर आणि ड्रायव्हर होता. कार मिहीर चालवत असल्याचा मृत महिलेच्या पतीचा आरोप आहे. तर कार ड्रायव्हर चालवत असल्याचा राजेश शहांनी पोलिसांना जबाब दिला. पोलीस मिहीर शहा आणि ड्रायव्हरला आता त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणी आता मुंबई पोलिसांची ही मोठी कामगिरी आहे. आरोपी मिहीर शहाला शहापूरमधून अटक झालेली आहे. मिहीरबरोबर त्याला मदत करणारे 12 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पोर्शे कार, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पुन्हा वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरण घडलं आणि त्यानंतर सर्वसामान्यांमध्ये संतापाचा सूर उमटलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील वारंवार सांगितलेल्या ग्वाही दिलेली आहे की या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही, कारण मिहीर शहाचे वडील राजेश शहा हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते आहेत. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही, कुठलाही राजकीय दबाव या प्रकरणात नसेल. पोलीस अगदी पारदर्शकपणे सगळी चौकशी करतील, कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिलेली आहे. आणि आता आपण बघतोय की मुंबई पोलिसांनी अखेर मिहीर शहाला अटक केलेली आहे. घटना घडल्यानंतर मिहीर शहा फरार झाला होता. मिहीरला ताब्यात मदत करणारे 12 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. मिहीरची आई आणि बहीण यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. वरळीमध्ये ही घटना घडली होती. मिहीरच्या कारनं एका दुचाकीला धडक दिली होती. त्यामध्ये बोनेटवर महिला होती आणि अक्षरशः तिला फरफटत कारनं नेलं होतं.